नमस्कार, आज आपण ऋषीची भाजी बनवणार आहोत. 7 जुडी अळूची पाने आणि सर्व मिक्स भाज्या 1 किलो. या सर्व भाज्या चांगल्या धुवून बारीक कापून घ्यायच्या. अळू चांगली धुवून झाली की ते देठ कापायचे आणि त्याची सालं सोलून काढायची. आणि त्याच्या आधी हाताला खाज येऊ नये म्हणून खोबरेल तेल लावायचं, म्हणजे हाताला खाज येत नाही. सर्व भाज्या चिरून झाल्यावर अर्धी वाटी किसलेले खोबरे, 1 चमचा जिरे, 8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद घालून हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं. ह्या भाज्या बघा, अशा व्यवस्थित बारीक कापून घेतल्या आहेत, त्यामुळे म्हणजे मुलं पण न कंटाळता खातात. आणि हे लाल माठाचे देठ आहेत ना, ते पण सोलून छान कापून घ्यायचे. पडवळ आणि वांगी आहेत, एकदम बारीक कापलेत. अळूची पाने आणि त्याचे देठ कापलेत. हे 2 कांदे फोडणीसाठी बारीक चिरून घेतले. 1/2 किलो दही घेतलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर, दही आवडत नसेल तर चिंचेचा कोळ नाहीतर कोकमाचा आगूळ घ्यायचा, पण दह्यामुळे जरा चव चांगली येते. आता हे बघा, हे मिश्रण असं एकदम बारीक वाटून घेतले आहे. आता आपण कुकरमध्ये 4 चमचे तेल तापवून घेतलं, नंतर त्यात बारीक कांदा टाकला. कांदा लाल झाल्यानंतर हळूहळू सर्व भाज्या चांगल्या मिक्स परतून घेतल्या. हे सर्व चांगलं एकदम परतून चांगलं घ्यायचं. आणि नंतर अळूची पानं त्याच्यावर टाकायची. नंतर मीठ टाकायचं आणि वाटलेलं वाटप टाकायचं आणि थोडे पाणी टाकून ते शिजवून घ्यायचं. वाटप टाकल्यानंतर दही टाकायचं. हे बघा कसा कलर छान आला आहे, दह्यामुळे छान कलर येतो. कुकरमध्ये 3 शिट्या येईपर्यंत शिजवायचं आणि नंतर टोपात काढून परत त्याला कड काढायचा, म्हणजे सर्व चांगलं एकजीव होतं. ही बघा, ही भाजी अशी तयार झाली आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.